नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला टमाटर गवारीचा ठेचा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा लोखंडाची तवा गरम करत ठेवला तवा चांगला गरम होऊन द्यायचा त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे काय म्हणते का, का तुम्ही कमी जास्त करू शकता शेंगदाणे बघा असे भाजून घ्यायचे चांगले एकदम असे करपून पण द्यायचे तर काढून घ्यायचे त्याच तव्यामध्ये आपण आता एक गवरे भाजून आहे गवारी ना दोनशे ग्रॅम गवरे घेतलेले स्वच्छ धुतलेले आणि मग नीट केलेले कापून वगैरे घेतली नाही हाताने नीट ना करायचे बघा अशा पद्धतीने नीट केलेले खूप साऱ्या रेसिपी मध्ये दाखवल्या मी नीट कसं करायचं आता त्याच्यामध्ये बघा तिकटा प्रमाणे तुम्ही मिरची टाका ठेचा म्हणलं की नाही की थोडीशी मिरची जास्त असावी तर हे तिखटवाल्या मिरची आहे तर ह्याचं बी काय करणार आहे तर मी भाजत भाजतच हे तुकडे करणार आहेत असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तुम्ही खाली जरी करून घेतले तरी चालतील गॅस मिडियमच आहे मीडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे हलवत हलवतच ह्याचे छोटे छोटे तुकडे असे करणार बघा असे डाग पडस तर आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅस आत्ता पण आपला मिडियमच आहे आता ह्याच्यामध्ये बघा लसूण घेतलेला आहे दीड गड्डी लसूण आहे तुम्ही थोडं जास्त पण घालू शकता आणि कमी पण घालू शकता आपल्या आवडीप्रमाणे घालायचा गॅस जर आता मी बारीक करणार आहे ह्याच्यामध्ये टाकायचे बघा एक कांदा आपल्याला जास्त बारीक बी कापलेला नाही जास्त असा मोठा पण कापलेला नाही अशा पद्धतीत कापून घेतलेला आहे आता हे दोन मिनटं आपल्याला मिडियम गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहे दोन मिनटं बघा मीडियम गॅसवर हे मी भाजून घेतलेलं आहे अशा पद्धतीत भाजलेलं असं हलवून हलवून असं पसरवायचं चा म्हणजे चांगलं भाजलं जातात ह्याच्यामध्ये जा बघा हे टोमॅटो घेतलेलं आहे बारीक कापलं तरी चालेल आता हे मी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले त्याचं बी काढलेलं आहे बघा जेवढं बी निघाल तेवढं बी काढायचं आणि पिकलेलं घ्यायचं जास्त असं कच्चं पण घ्यायचं नाही ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा मी एक चमचा मीठ म्हणजे चवीप्रमाणे तुम्ही जरी आत्ताच टाकलं तरी चालेल एक अर्धा मिनटं ना तर एक मिनटं तरी आपण ह्याला परतून घेऊया बघा मीठ टाकल्यानंतर बघा असं पाणी सुटतं आणि ओलसर होतं बघा हलकंसं ओलसर झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला छोट्या आकाराचा एक चमचा जिरं थोडं जास्त टाकलं तरी चालेल कारण जर पहिलं टाकलं तर जिरं करपतं त्यामुळे असं लास्टला टाकायचं तर हलकं जरी आपल्याला गरम झालं तरी त्याची चव त्याच्यामध्ये छान लागते आता ह्याच्यामध्ये टाकायचे कोथिंबीर थोडी जास्तच घ्यायची आणि ह्याच्यामध्ये कसं मिरचीचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं तुम्ही बिन तिकटाची मिरची खाल्ली तर चालेल पण जरा खायला ना झणझणीत असेल ना तर चांगलं लागतं आणि अशा झणझणीत जेव्हा आपण बनवतो ना त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर जास्त टाकायची डेटा साख म्हणजे आपल्याला जर खाताना जळजळ वगैरे असं काय होत ना तर एक मिनिट फक्त मी परतणार आहे एक मिनिट परतून घेतलेलं तर मी गॅस बंद करते आणि आता हे आपण काढून घेऊया काढून घेतलेलं आहे बघा हा खलबत्ता घेतलेला आता आपण हे खलबत्त्यामध्ये टाकून घेऊया आता आपण ह्याच्यात टाकून घेऊया आता खूप जणांचा असा प्रश्न येतो की तुम्ही हा खलबत्ता कुठून घेतला हा खूप वर्षाचा या सातारमध्ये घेतलेला आहे बरेच वर्ष झाले त्याला आणि खलबत्ता चांगला खलबत्ता कसा माहिती आहे का लोखंडाची वस्तू असते त्याला आपण जेव्हा वापरतो वा त्यावेळेस चांगलं पुसायचं चा, आणि मग ठेवायचं म्हणजे तो लाल होत नाही खराब होत नाही आणि दिवसांदिवस जास्त टिकला जातो तर ह्याला आपण थोडंसं कुटून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकून कुटायचे अशा पद्धतीने बघा मी कुटून घेतलेला जर जा तुमच्याकडे खलबत्ता जर नसेल का नाही तर तुम्ही चॉपरला जरी बारीक केलं तर चालेल पण मिक्सरला काय होतं जास्तच बारीक होतं आपल्याला हे जास्त बारीक नकोय आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याची वरची साल पण काढू शकता मी काढणार नाही असे टाकणार आहेत बघा आणि हे पण ह्याच्यामध्ये कुटून घेणार हे आपल्याला काही जास्त असं बारीक कुटायचं नाही असं मोठं मुट्टा मोठंच आहे बघा अशा पद्धतीनं मला कुटून घेतलेलं आहे तर हे मी काढून दाखवते तुम्हाला प्लेट घेतलेली आहे बघा त्यात आपण काढूया अशा पद्धतीत होतो बघा मस्त लागतो आणि आपल्याला शेंगदाणे ना जास्त बारीक नाहीत करायचे तुम्हाला जर पाहिजे असेल का नाही तर तुम्ही शेंगदाणे बारीक करून पण टाकू शकता पण तुम्ही अशा जेव्हा खाल का नाही तोंडी लावायला वरण भातावर भाकरीवर चपातीवर तिकत छान लागतो ना चवीला मस्त लागतो एकदम तुम्ही करून बघा आणि मीठ आपण पहिलंच वापरलेलं जर तुम्हाला जर टेस्ट बघायची चव बघितल्यानंतर चांगलं वाटलं तर अजून थोडंसं मीठ जर तुम्ही टाकू शकता मस्त बघा अशा पद्धतीचाही तंबाट्या गवारीचा ठेचा झालेला आहे रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा